पत्रकाराची हत्या करणाऱ्या सूत्रधाराचा शोध घेऊन खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवा. जिंतूर तालुका व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे तहसीलदारांना निवेदन. पत्रकाराची हत्या करणाऱ्या सूत्रधाराचा शोध घेऊन हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा अशी मागणी व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने जिंतूर तहसीलदार यांना 10 फेब्रुवारी रोजी दिलेल्या निवेदनात केली आहे. याबाबत असे की रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील दैनिक महानगरी टाइम्सचे पत्रकार शशिकांत वारिशे यांनी रिफायनरी विरोधात वृत्त दिले होते. त्यामुळे राजापूर हायवे येथे रिफायनरी समर्थक जमीन दलाल पंढरीनाथ आंबेडकर यांनी पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या अंगावर वाहन घालून त्यांची हत्या केली. पंढरीनाथ आंबेडकर हा रिफायनरी समर्थन समितीचा अध्यक्ष होता. विरोधात बातमी छापली म्हणून पत्रकाराला ठार मारणाऱ्या या घटनेमागे केवळ पंढरीनाथ आंबेडकर हाच आहे की आणखी कोणी आहे याचा शोध सीआयडी मार्फत घेण्यात यावा. शिवाय संबंधित खटला फास्ट न्यायालयात चालवून शशिकांत वारिशे यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने जिंतूर शाखा व तालुका प्रेस क्लबच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडिया, तालुका अध्यक्ष भागवत चव्हाण, प्रेस क्लब तालुकाध्यक्ष मंचक देशमुख, सचिन रायपत्रीवार, संदीप माहूरकर, महेश देशमुख, रामप्रसाद दराडे, माबूद खान, मनोज टाक, राम रेघाटे, दिलीप माघाडे, राहुल वाव्हळे, दिलीप देवकर, रामप्रसाद कंठाले, संदीप जाधव, राजाभाऊ काळे, गुलाबराव शिंदे आदी पत्रकार यावेळी उपस्थित होते. MCN न्यूज साठी माबूद खान, जिंतूर.